आज यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त कराड येथील प्रीतिसंगम समाधीस्थळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी अभिवादन केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की मराठा आरक्षणाचा प्रश्न हा सामंजस्याने सोडवला पाहिजे, त्याचबरोबर घड्याळ कायमच माझ्या हातात आहे आणि कमळाचं बुकेही माझ्या हातात आहे. आणखीन काय म्हणाले उदयनराजे पाहुयात बातमी सविस्तर. आरक्षणाचा अजूनही सुटलेला नाही प्रश्न. कोल्हापूरकर उद्या आंदोलन करतायत, साताऱ्यात मध्ये देखील परत मुंबईत जावं लागतं आंदोलन करायला. आरक्षण मिळालंच पाहिजे. रिपोर्ट आलाय. फक्त सवलती मिळणार तसं न करता ओबीसीचं स्टेटस दिलं तरच त्याचा फायदा आहे असं मला वाटतं. शिवसेना आंदोलन करते सरकारमध्ये असून त्याबद्दल मी काय बोलू. जेव्हा की शांततेचा भंग होता कामात आहे आणि प्राण आणि कोणाची झाली नाही पाहिजे. सामंजस्याने खरं तर हा प्रश्न मागं सुटला गेला पाहिजे. मला समजत नाही की ज्या ज्या वेळेस निवडणुकी असतात त्या त्या वेळेस असे प्रश्न हे करतात. म्हणजे 5 वर्षाचा कालावधी असतो, त्याच्यात बराच वेळ असतो. 5 वर्षात ठरवलं असतं तर माझंच काहीतरी तोडगा निघाला. आता लोकसभा जवळ अवलंबून नाही ते मला SC फक्त सवलती देणार. सवलती देऊन उपयोग नाही ना. म्हणजे ज्या हेतूसाठी लोक भाषतात मला असं वाटतं वैयक्तिक मत आहे. ओबीसीचं आरक्षण त्यांना हवं. त्यांच्या अगोदर बाकीचे समाज तर मला काय कोणा म्हणजे कम्पेअर मी म्हणजे तुलना करत नाही. तर बाकीचे समाज जे आहे त्यांना त्यांच्या संख्येच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात ते आरक्षण दिलं गेलं. त्यावेळेस कुठलं आयोगाकडं परिणाम पाठवलं नव्हतं एका होळीच्या पत्रावरती. तसं ह्यावेळेस पण करून टाकावं. शेवटचा प्रश्न विचारतो. आता तुम्ही राष्ट्रवादीचे खासदार आहात, मराठ्यांचा एक पक्ष स्थापन झालेला आहे महाराष्ट्र क्रांती सेना, ज्याची सुरुवात कोल्हापूरमधून झाली आहे, राजेश्वर मंदिरामध्ये त्याची स्थापना झाली, तुमचा फोटो वापरला जातोय आणि तुम्ही उमेदवार असणार असं देखील सांगितलं जातंय. तुम्ही कुठल्या पक्षातून उमेदवार असणार साताऱ्यातून? पण मग खासदार तुम्हीच असणार ना साताऱ्याची? तुम्ही लोकांनी ठरवतो ना मीडियात. तुम्ही आज लोक मतदार जे ठरवतील ते ठरवतो. हे मागच सांगितलं होतं जर माझ्यापेक्षा 1000 जास्त वाटत होतं लोकांना इतकं जास्त कार्य त्यांनी करतो जर असेल समोरसमोर चर्चा करून ठरू द्या. आता पवारसाहेब भेटले काही चर्चा झाली? पवारसाहेब घड्यावर लढणार आहे कमळावर लढणार आहे बरोबर लढणार आहे कसं होणार? कमळ्याचं संपूर्ण बुके मी आताच पवारसाहेबांनी दिलं.